संकट मोठी किंवा छोटी कधीच नसतात, त्यांना सामोरा जाणार आपला आत्मविश्वास कसा आहे यावरच ते अवलंबून असतात। महाराणा प्रतापांकडे एकदा भामाशाह धावत धावत आले। ठाकूरजी गजब झाला, 1 लाखाची फौज घेऊन जहांगीर चालून येतोय। राणा प्रतापांनी शांतपणे विचारलं, बर मग काय, 1 लाखाची फौज घेऊन आपल्यावर हल्ला करायला येतोय? अरे हो ना मग, औ ठाकूरजी आपले फक्त 15,000 आहेत। बर मग, औ असं काय करता ठाकूरजी, त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 कसे टिकणार? असं आहे का? बर चला मग मी येतो तुमच्या बरोबर। मी येतो तुमच्या बरोबर, त्यांनी काय होईल, 15,000 एक हो, अहो ते 1 लाख आहेत। तसे राणा प्रताप म्हणाले, तसं नाही, मी 1 लाख आणि तुम्ही 15,000, किती झालो, 1,15,000, ते तर फक्त 1 लाख आहेत। चला, ही स्वतःला 1 लाख समजण्याची राणा प्रतापांकडे जी गोष्ट आहे ना, ती म्हणजे आत्मविश्वास। आत्मविश्वासाच्या बळावरच माणसं यशस्वी होतात, प्रभावशाली ठरतात। एवढंच नव्हे तर ती इतरांमध्येही विश्वास निर्माण करतात, अशक्य ते कार्यही सिद्धीस नेतात। संकट कितीही बलाढ्य असू द्या, आपण त्यांच्यावर मात करू शकतो हा आत्मविश्वासच आपल्याला यश देतो। फक्त स्वतःच्या सामर्थ्यावर आणि आपण हे करू शकतो यावर विश्वास हवा। जी माणसं इतरांवर अवलंबून असतात ती स्वतःवरचा विश्वासच हरवतात, सबब अपयशी ठरतात। नवनिर्माणाची क्षमता ही आत्मविश्वासातूनच येत असते, मात्र आत्मविश्वासाच्या अभावी माणसं कळपातल्या मेंढरासारखी जगत राहतात। जे इतर म्हणतील तेच खरं मानतात, त्यांच्या मागं मागं जात राहतात। आपण काहीतरी वेगळं करावं, आपण काहीतरी नवं करावं असं त्यांना मुळी वाटतच नाही। आत्मविश्वासाच्या अभावी त्यांच्या अंगी ते धाडसच येत नाही, ते कायम इतरांपुढं मानात झुकवून उभा असतात। कदाचित लोकांना ती नम्र वाटतात, पण ती नम्रता नसते, ती कमीपणाची भावना असते। खरी नम्रता ही आत्मविश्वासातूनच येते। खरं तर काही माणसं काहीच काम करत नाहीत, ती नुसती स्वतःच्या बडाया मारत राहतात, खोट्या प्रतिष्ठेचा आवांतात। या पाठीमागे आपल्याला कुणी कमी लेखू नये याचाच खटाटोप जास्त असतो। ती सतत इतरांकडनं अभिप्राय घेत राहतात, आपल्याला मान्यता मागत राहतात, आपल्या पाठीशी कुणीतरी उभा राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतात, सातत्यानं आधार शोधतात। खरं तर ही आत्मविश्वासाच्या अभावाचीच लक्षणं असतात। ठाम निर्णय, जबाबदारी पत्करणं, लढण्यास सिद्ध होणं, हे सारा आत्मविश्वास साधत असतो। आत्मविश्वास ही न दिसणारी शक्ती आहे, ती आपल्यातल्या क्षमतांच्या बळावरच तयार होते। खरं तर ती तुम्हाला सतत पुढं पुढं नेत राहते, जोपर्यंत तुमचा उद्देश सफल होत नाही तोपर्यंत। परिस्थिती बिकट होती, संकट बेभान होती, जहाजावरचे सारे आपण आता माघारी फिरू असं सांगत होते, पण धाडसी कोलंबस निव्वळ स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर पुढं पुढं जात राहिला आणि आत्मविश्वासाच्या जोरावरच त्यांनी वैभवी प्रांताचा शोध लावला। काही माणसं ध्येय ठेवतात खरी, पण त्या ध्येयाला जर आत्मविश्वासाची जोड नसेल तर ते ध्येय फक्त ध्येय म्हणूनच राहतं, ते गाठता कधीच येत नाही। या उलट मी हे करणारच या सकारात्मकतेनं पुढं पुढं जात, पडत धडपडत, अनुभवानी शिकत शिकतच आपला आत्मविश्वास प्रबळ होत जातो। लहानपणी अत्यंत लाजाळू असल्यानं A.R. रहमान कुणापुढं गायचाच नाही, हळूहळू तो अंधारात गायला लागला। त्या सरावानं मग त्याला विश्वास आला आणि तो प्रकाशात गाऊ लागला। बघता बघता आत्मविश्वासाच्या जोरावर तो जगासमोर प्रकट झाला, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा जगात विख्यात संगीतकार म्हणून ख्याती पावला। तुम्ही श्रेष्ठ असताच तुमचा आत्मविश्वासच तुमचं हे श्रेष्ठत्व जगापुढं प्रकट करत असतो, सांगत असतो। यश मिळवणं सोपं आहे, पण तुम्ही आत्मविश्वास मिळवलात तर